सोनूताई विला चिट्टे वय 22 वर्ष या तरुणीस जिवंत मारून जीवन यात्रा संपवले ही काही चांगली गोष्ट नाही. तुमच्या मुलीचं लग्न कधी झालंय? 4 वर्षापूर्वी झालेलं आहे. सारवाया स्थळी मी 1.5 लाख रुपये आणि 5 ग्रामच्या अंगठी आणि लग्न रीतिरिवाज प्रमाणे मी सारवाई करून दिलो. दिल्याबद्दल आणखी 6 महिने चांगले वागिल्यानंतर छेड चालू केले. आणखी दुकान टाकण्यासाठी म्हणून 1.5 लाख रुपये दे असं नाही तर मी तुझा छेड घेऊन आणि छेडामुळं त्याने आणखी एक त्रास करून माझ्या मुलीला मारून या लोकांना हराम करू या लोकांना 5 लोकांनी मारून टाकून डोंगरामध्ये झाडाला लटकिवले. मवाच्या झाडाला गणेश खंडीच्या पूर्वेस 3 किलोमीटर अंतरावर डोंगरात नेऊन हे लटकिवले. 2 तारखेला आम्हाला अशी माहिती 2 तारखेला आम्हाला माहिती झाली 3 तारखेला हे त्याचे मृत सापडले मवाच्या झाडाला. डोंगरात नेऊन मारायचे नव्हते असं करायचे नव्हते लेकीला. काही केलं असं तर काही वाटत नसतं. फ्री आणि ते अपारा आपल्या आताचा नवरा होय म्हणजे लेख होय म्हणून म्हणलाय. भायानं मला बहीण नाही म्हणलाय. आणि नेलं किती दिवसाला मारून टाकले? 8 दिवसाला. 8 दिवसाला 25 तारखेला 2 तारखेला मारले. काय वाटते तुम्हाला? अतिशय वाईट घटना आहे. असे प्रकरण होऊ नये. बायली केला असे मारू नये. वाईट घटना घडलेली आहे. सोनूताई विला चिवटे यांनी आणि कुटुंबित भाया सासरा आणि मामा ह्या 5 जणांना सासू आणि मिळून हे नेऊन गणेश खंडीच्या डोंगरामध्ये मारून टाकून झाडाला लटकिवले असे समजून आले. समजल्यामुळे असे त्याने करून हे केले. त्या लोकांना फाशीची शिक्षा किंवा दंड व्हावा अशी माझी इच्छा आहे. माझा हिडू फाणाऱ्याने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक SP कार्यालय नांदेड यांना फोनद्वारे संपर्क साधून विनंती करावं किंवा दबावावं. कोड नंबर 024 62 फोन नंबर 23 45 04. हे माझा समुदाय. मी शांता येवतीकर राजे महाराष्ट्र इंडिया अनहार्ड नांदेड साठी.